जनप्रवास पुणे लाईव्हच्या स्टुडिओला व्हॉइस टू चे दिग्दर्शक आणि कलाकारांची टीम भेटीला. पाहुयात सिनेमा आणि कलाकारांबद्दल काही विशेष माहिती त्यांच्याच कडून. बाटली फोडा गोटी सोडा, बाटली फोडा गोटी सोडा, बाटली फोडा गोटी सोडा, बाटली फोडा गोटी सोडा. नमस्कार, मी विशाल देवरुखकर. आज माझ्यासोबत बॉईज टूची टीम आहे. मी ओळख करून देतो, पार्थ भालेराव, अक्षता पाडगावकर, प्रतीक लाड, सुमन शिंदे आणि यांव्यतिरिक्त अजून दोन हिरोईनी आहेत, एक सायली पाटील आणि शुभांगी तांबळे. आणि बॉईज टूबद्दल जर सांगायचं झालं तर काय, पहिले हे तिघं आता शाळेत होते, आता यापुढे वय वाढलं, कॉलेजमध्ये आहेत. आता कॉलेजमध्ये गेल्यावर ते काय करणार असा एक प्रश्न मला पडला होता, पण मी बोललो कॉलेजमधलं परत तेच तेच होईल, म्हणून काय केलं, या तिघांसमोर एक विलन उभा केला. तर याबरोबर यांच्यासोबत तीन मुली, हे तीन मुलं आणि यांचं एक विलन आहे ओनालीसा त्याचं नाव, आणि त्याचा एक पंटर आहे लाखा शेट कॅरेक्टरचं नाव आहे, आणि सोहम. सो मजा आली बॉईज टू करताना यांच्यासोबत, आणि जास्तीत जास्त त्या मुलांसोबत आली, यांच्यावर सवय आहे, यांना पण माझी सवय आणि सगळ्यांना हे सवय. शूट करताना फार मजा आली. शूटच्या आधी सरांनी एक वर्कशॉप कंडक्ट केलेलं, जिथे आम्ही सगळे पहिल्यांदा भेटलो, जिथे आम्ही खूप धमाल मस्ती केली, आणि तिथे जे काही कष्ट सरांनी आमच्यावरती घेतलेत हे तुम्हाला चित्रपटात नक्की दिसतील. नाही, ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये तो विचार तसा अजिबात नाही आहे, काही त्रास नाही दिला ॲक्च्युली, नाही तिथे. हां, त्यांनी जो काही त्रास दिला तो या तिघांना दिला पिक्चरमध्ये, पण तो बिचारा रिअल लाईफमध्ये ह्यांनी त्याला दिलेला आहे. या फिल्ममध्ये मी ढुंगा हे कॅरेक्टर्स प्ले केले, जे पहिल्या बॉईजमध्येच होतं, फक्त आता तो मोठा झाला आहे आणि कोण असतं, आणि तो आता 12वीतला ढुंगे आहे, त्यामुळे आम्हाला ती एक सायकोलॉजी त्या कॅरेक्टरची बिल्ड करावी लागली पूर्ण, की आता तो मोठा झाला आहे, सो तो मॅच्युअर्ड आहे, पण तरी त्याची मस्ती, त्याचा आल्लडपणा सगळा कायम आहे. सो हे सगळं सायकोलॉजी ते एक बिल्ड करावी लागली आम्हाला त्या वर्कशॉपच्या प्रोसेसमध्ये, आम्ही ते केलं आणि नंतर परफॉर्म करता आम्हाला खूप मजा आली, कारण त्या वर्कशॉपमध्ये आम्ही जे काय प्रिपरेशन्स केले त्या सगळ्यामुळे आम्हाला शूट खूप इझी गेलं आणि खूप धमाल एक्सपिरियन्स होता. सो आता 5 ऑक्टोबरला येते आहे फिल्म आणि सर्वांनी नक्कीच बघा. लग्नाळू हे सगळ्यांनाच आवडलेलं गाणं होतं बॉईजमधलं, आणि यावेळेस आता बॉईज टूमध्ये लग्नाळूसारखंच एक गोटी सोडा हे गाणं रिलीज झालं आहे. ते लग्नाळूसारखंच आहे, ते लोकांना आवडतं आहे. ये दोस कॅप्टिले फुकाच टेंशन एकदाच बाहेर काढा, दोस कॅप्टिले फुकाच टेंशन एकदाच बाहेर काढा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा. ॲक्च्युली हे एक जे सीझन आहे ते बॉईजनेच सुरू केलं, यूथ सीझन आपण ह्याला म्हणतो, आणि मागच्या वेळी 8 सप्टेंबरला बॉईज आलेला आणि 5 ऑक्टोबरला बॉईज 2 येतो आहे. तर हा सीझन, हा यूथचा सीझन आम्ही क्रिएट केला आहे, की जेव्हा सगळ्यांच्या स्कूल कॉलेज सुरू असतात आणि तेव्हा ते लोकं फिल्म बघायला येतात, म्हणजे काही सण नसतात आणि काही मोठं फेस्टिवल नसताना हा फेस्टिवल क्रिएट करायचा यूथनी. तर असा यूथ फेस्टिवल घेऊन बॉईज टू आम्ही बनवला आहे आणि त्याच यूथफुलनेसनी आम्ही प्रयत्न केला बनवायचा बॉईज टू. आणि मागच्या वेळेस पण गणपतीत आम्ही प्रमोशन्स केलेले, ह्यावेळेस गणपतीत प्रमोशन्स करून त्याच्यानंतर रिलीज होतो आहे. सो एक्सपिरियन्स तर बॉईज टूचा सारखा चांगलाच असतो, म्हणजे बॉईजबरोबर, पण यावेळेस डबल धमाका घेऊन आलो आहे, डबल धमाका आणि एक लार्जर देन लाईफ फिल्म घेऊन आलो आहे, म्हणजे लडाखमध्ये शूट केलेलं आहे फिल्म, मग आमच्या 5-6 गाणी आहेत फिल्ममध्ये आणि त्यात एक आयटम सॉन्ग आहे आणि गोटी सोडा बाटली फोडा हे गाणं आहे. आणि गोटी सोडा बाटली फोडा ॲक्च्युली आत्ता रिसेंटलीच रिलीज झाला आणि ते खूप वाजतं आहे आत्ता,
त्याच्या मागचं एक रिझन आहे की गोटी सोडा बाटली फोडा ही फिल्ममध्ये एक स्पर्धा आहे. गोटी सोडा बाटली फोडा ते तुम्ही फिल्ममध्ये बघाल तर ती एक टूर्नामेंट असते जी ढुंग्या धैर्या जिंकतात आणि त्याच्यानंतर ते सॉन्ग सुरू होतं. आणि अजून बरीच गाणी आहेत. एक लव्ह सॉन्ग केलं आहे लडाखमध्ये शूट. तर ह्यावेळेस बॉईज 2 तुम्हाला नक्की बॉईजपेक्षा दुप्पट मज्जा येणार आहे. हो, बॉईज 2 तुम्हाला खूप सारा ॲक्शन बघायला मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीने ते शूट पण केलं आहे. फुल साऊथच्या फिल्ममध्ये असतं त्या लेवलचं तुम्हाला ॲक्शन बघायला मिळणार आहे. आणि त्यासाठी जास्त फाईट तर पार्थची आणि सुमनचीच होती, सो त्यांनी त्यासाठी मेहनत पण खूप घेतली आहे. फाईट सीन ॲक्च्युली आम्हाला वर्कशॉपमध्ये सांगितलेलं की म्हणजे पार्थ आणि ओनालिसा जे आमचा जो आमचा विलन आहे त्यांच्या हाताला 8-8 वजन बांधलेलं आणि पायाला 5 पायाला 8-8 हाताला 5 तर त्यांना ॲक्च्युली ते कळालं नव्हतं. मला पण बांधलेलं थोड्या दिवसासाठी आणि ते आम्हाला कळालं नव्हतं की ॲक्च्युली ते का बांधलं आहे. मग ते सेटवर गेल्यानंतर आम्हाला कळलं की म्हणजे आम्हाला माहीत होतं ॲक्शन सीन आहे पण आम्हाला वाटलं की ॲक्शन सीन म्हणजे काय छापछूप एवढंसं असणार बाकी काय एवढं. पण नंतर ते स्क्रिप्ट लेवलच्या वर गेलं ते ॲक्शन सीन जेव्हा आम्हाला रिहर्सल्स करायला लावल्या. मी आणि ओनालिसा आम्हाला रात्री 12 बोलवलेलं रिहर्सलसाठी आणि आम्ही थकलेलो खूप कारण 10 शिफ्ट संपलेली आणि आम्ही जेवण वगैरे करून गेलो होतो रिहर्सल्ससाठी. आणि मग नंतर कळलं की ते आम्हाला टेबल वगैरे सगळं फोडायचं आहे त्या ॲक्शन सिक्वेन्समध्ये. आणि मग त्याच्यानंतर ते ॲक्शन सिक्वेन्स शूट झालं आणि त्याच्यानंतर पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे स्क्रीनवर तो खूप मस्त आहे. आणि जसं प्रतीक म्हणाला की साऊथच्या फिल्मसारखा ॲक्शन आहे, तसं मला वाटतं मराठीत पहिल्यांदा एवढं मोठं ॲक्शन सिक्वेन्स शूट केलं आहे. रिलीज होतो आहे जसं तुम्ही बॉईजला मनापासून प्रचंड प्रेम केलं तसंच बॉईज 2 मनापासून प्रचंड प्रेम कराल ही अपेक्षा करतो. आणि बॉईज 2 हा तुमच्या अपेक्षेला खूप जास्त प्रमाणात उतरेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि येत्या 5 तो थिएटरमध्ये सगळ्या थिएटरमध्ये रिलीज होतो आहे, सो प्लीज जाऊन सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. एकच कॅपतील फुकाच टेन्शन एकदाच बाहेर काढा. डोसक्यातल फुकाच टेन्शन एकदाच बाहेर काढा. गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा बाटली फोडा, गोटी सोडा.